जनतेचे स्वास्थ्य हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. याच अनुषंगाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून न भूतो न भविष्यती अशी रुग्णसेवा केली जात आहे. वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत 200 कोटींपेक्षा जास्त निधीचे वाटप करण्यात आले असून 28,000 अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. एकीकडे आपला दवाखाना, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेतून जनतेला 5 लाखांचे वैद्यकीय कवच मिळाले आहे. राज्यात 9 ठिकाणी नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहेत. त्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच जिल्हा रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि तपासणी निशुल्क करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या कायापालटासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिजन 2035 जाहीर केले असून रुग्णांना आता जागतिक दर्जाचे अत्याधुनिक उपचार मिळणे ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्राची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. आतापर्यंत 5,15,708 लाभार्थींच्या उपचारासाठी 1,527,69,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे राज्यातलं बालमृत्यूचं प्रमाणही कमी करण्यात शासनाने यश मिळवलंय. राज्यात 700 ठिकाणी होत असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमाने नागरिकांना आपल्या घराजवळच रुग्णसेवा मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे राज्यातली आरोग्य व्यवस्था अधिकच सुदृढ झाली आहे. महायुती सरकार, कामगिरी दमदार.